ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव जगभरात सगळीकडे वाढत असून कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. हे प्रमाण नियंत्रणात राहावं, लोकांना वैद्यकीय उपचार तातडीनं मिळावेत यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी प्राधान्यानं करा असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज दिले. सगळ्या राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे मांडवीय यांनी आज संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. मांडवीय यांनी देशातील कोविड प्रतिबंधाची तयारी आणि लसीकरणाचा आढावा या बैठकीत घेतला. रुग्णांच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या करा, रुग्ण शोधून काढा, त्यांच्यावर तातडीनं उपचार करा, लसीकरणाचा वेग वाढवा आणि कोविडरोधक नियमावलीचं पालन लोकांनी करावं यावर भर द्या अशा सूचना मांडवीय यांनी या आभासी बैठकीत केल्या. याआधीच्या कोरोना लाटेचा सामना आपण सगळ्यांनी अत्यंत धीरानं केला आहे आणि ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी या अनुभवाचा आपण योग्य तो वापर करून घेतला पाहिजे, तसंच जनतेला दिलासा दिला पाहिजे असं मांडवीय म्हणाले.